हॅलो, हाय, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत गुलाबजल होममेड कसं काय बनवू शकतो. गुलाब पाणी हे आपण विविध प्रकारे वापरू शकतो, त्याचा यूज खूप ठिकाणी आपण करू शकतो, पण त्यामुळे खूप फ्रेश आणि रिफ्रेशिंग आणि खूप थकवा आपला नाहीसा होतो. तर ते कसं करायचं आहे, एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, गॅसवर ते उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आपण वापरलेल्या गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकतो, रियूज करू शकतो, पण फ्रेश असेल तर खूप छान होतं, त्याचा वास येत नाही. एक आणि उकळल्यानंतर एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत ते आटू द्यायचं पाणी आणि गॅस बंद करून बाजूला ठेवायचं. थंड झाल्यावर एक स्प्रे बॉटल घ्यायची आणि त्या बघा आपला पाणी किती छान दिसत आहे, पिंक पिंक आणि सुंदर ह्याला वास पण येतो, सुहास पण येतो. स्प्रे बॉटलमध्ये टाकून हे पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड थंड यूज करायचं. असं गरम थोडं कोमट असं नाही यूज करायचं, थंड थंड फ्रीजमधलंच स्प्रे बॉटलने आपण डायरेक्ट यूज करू शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, प्लीज सबस्क्राईब.